विश्वास माझा की संघर्षाशिवाय जीवन नाही। आज काळात खूप पैसा कळवतो आपण, सगळं रिमोट वर आलंय, म्हणजे बटणा दाबायचा, फोन केला की जेवण केली, त्याच्यामध्ये मजा नाही राहत, फील कुठे त्याच्यामध्ये मग काय पाठी तिथे पुण्यामध्ये 700 मुलं दारूप्याला गेले, मोठी बातमी गेल्या वर्षी 700-800 मुलं तेच म्हणायचं की आता तुम्ही ओव्हरऑल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तुम्ही आम्हाला काय सूचना अशा द्याल, जसं तुम्ही सांगता की प्रयोग करायचे पण ते कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन करा, गडबड पेपरची करू नका, तसं या सगळ्या जीवनाच्या वेगवेगळ्या सवयी घ्यायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे नेमकं की आपण बोलतो की काय जरूर होती आपण माणूस एवढं घडला अशी बातमी होता, त्याच्यामध्ये झाला आनंद आहे आपण त्याची मुलं, पण नुसतं सगळं पैसा मिळवला फोन केले की सगळ्या गोष्टी हाताळ त्याने खरं ते आयुष्य मिळमिळते, मग त्याला फ्रस्ट्रेशन येते, पण तो दररोज येतो, मग त्या ड्रगच्या मागे लागला अमुक करा अमुक करा, तेव्हा एक तर हे झालं की एक हे करण्यासाठी तुम्ही संघर्ष करा, दुसरं आपण आपल्या देशाबद्दल असलं की वंदितगी आहे की नाही, हा एक मूलभूत मुद्दा आहे हा की जेव्हा बाबांच्या काळामध्ये स्वातंत्र्य हा लढा हा खूप जणांना प्रेरणा घेऊन गेला, असंख्य लोकांनी आपलं करिअर सगळं त्याच्यामध्ये शोधलं, गांधीजींची प्रेरणा होती अमुक कमी, मग त्याच्यातूनच काही लोक खरोखर त्यांनी अत्युच्च उत्तुंग कामं केली, अनफॉर्च्युनेटली त्याच्या दुसऱ्या पिढीमध्ये ते उतरलं नाही, नंतर म्हणजे गांधी म्हणा आपण किंवा सोगर चोगा सोशलिस्ट आहेत अमुक कमी, दुर्दैवाने काही पुढच्या पिढीमध्ये ते सगळ्या समस्या संपल्या, नंतर भारताची परिस्थिती सुधारली, आता मग ग्लोबलायझेशन झालं, अमुक जर कमी झालं तर ते आय टी आले, पैसा कमवायला लागले, कमी वेळामध्ये तुम्ही बघा ना 22 वर्षी 10 लाखाच्या पॅकेजवर असेल, तर मग काय करायचं, पैसा आहे कामं खूप असतात म्हणजे ते वसूल करतात, म्हणजे 10 लाख दिले तर तेवढं काम करून घेतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये, पण मग त्याला लाईफ काय झालं, मग कुठे चालू काय कुठे माझ्या व्यसना आहे किंवा हे सगळं जे आहे जे विचित्र वागणं आहे ते सगळं आम्ही अशा एका ह्याच्यातून बघतो की टोटल अर्थशून्यता येत चालले, मी का जमतोय कशासाठी ध्येय नाही समोर आणि ध्येय नाही, तर म्हणून मी म्हणजे बाबांनी जे केलं आणि आम्ही कामात पडलो त्याचे कारण की तुम्ही लोक खरंतर समस्या आलेल्या भारताला आहे सगळीकडे, असं नाही की ते हेमविचार गेलं पाहिजे त्याचं काही अजिबात नाही, तुमच्या पंजाबमध्ये पण बरंच काही काम करण्यात आलं, पण ते तुम्ही डोळस काही विचार करून कराल की नाही, आपलं आयुष्य चांगलं जगू, माझं असं म्हणणं आहे की त्याग केला पाहिजे, आता समजलं का आपलं आयुष्य चांगलं जगा तुम्ही, त्याचं थोडासा वेळ समाजाशी दिला तर त्याच्यासाठी समाधान मिळतं ते खूप मोठं आहे, तर समाधान एकच नाही मिळत, लोकांनी ॲक्सेप्ट करायला बराच वेळ लागतो, ते तुम्हाला तुमचे हेतू काय आहे म्हणजे त्यांच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचत ते तुम्हाला ॲक्सेप्ट करतील, त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा भ्रष्टाचार येईल, दुसरं काय की आजकाल खूप लवकर लोकांना असं वाटतं की आपलं नाव झालं पाहिजे, हे खरंच म्हणजे हे तिथं ते टिकाऊ राहत नाही, मग काही थोडंसं काम केलं की फोटो काढले तरी बघितली, तर कोणा प्रत्येकाची कामं आहे पद्धत वेगळी आहे, ते चुकीचं असं मी म्हणत नाही, पण त्याची गरज नाही, माझं म्हणणं काही त्याची गरज नाही, समाज तुम्हाला खरोखरच प्रेम देतो ॲक्सेप्ट करतो, तुम्ही कामं करत राहणे सगळ्यात महत्त्वाचं की कामं करत राहणं, आपल्या मनाला पडतंय ना आपल्याला मागतं वाटतं असं आपल्याला त्याच्या पाहिजे, नुसतं तुम्हाला दारू पाहिजे पैसा कमवायचा एन्जॉयमेंटचा जर हा अर्थ असेल तर त्याच्यात खरोखरच मिळमिळ आयुष्यात मला नाही वाटत त्याच्यात मी त्यांना समाधान आयुष्यात येऊन मिळेल, कारण सारखं वाटत होईल की माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त आहे, मग ते समाधान कधीच नाही मिळणार, आहे त्याच्यात समाधान मानावं किंवा तुम्ही चांगलं राहून असं नाही की तुम्ही गरिबीत राहिलं पाहिजे त्याग केलं पाहिजे वगैरे, मला ते राजकारण खूप खटत की शासनामध्ये शासन काय करत नाही शासन, पण शासन तुम्ही आणि चालवतो, आज तर तुम्हाला साबा वेतन आहे लागू आहे चांगले पगार आहे, आम्ही बघतो शिक्षक लोकांना वर्षाभरात 2 वर्षामध्ये 5 वर्षात घर घेतात, तिकडे आदिवासी एरियामध्ये काही खर्च नाही आहे, डॉक्टर लोकांना 1-1.5 लाख रुपये पगार आहे, आदिवासी एरियामध्ये इन्सेंटिव्ह दिले जाते, इतकं सगळं घेऊन जर तुम्ही काम नाही केलं तर हा माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे,
पैसे मागणी किंवा पैसे देणे याच्यापेक्षा हा तुम्ही लाख लाख रुपये घेता तुम्ही दवाखान्यात गेलात नाही, नुसते सगळ्या गेल्या पगार त्याच्यावर पगार 15 गावांनी पैसे घेतले आणि एन्जॉय करतात. हे जे प्रमाण आपण कमी करू शकलो म्हणजे काही टोचणी आपण पगार देतो आहे समाजाकडून, शासन म्हणजे कोणी शेवटी करायचे आपलाच पगार पैसे, त्याच्याबद्दल जर आपण काम नाही केलं तर त्याच्यासारखं खरंच होतो आहे काम नाही. म्हणजे आता आलं तर काही करतो त्याचा काही संबंध नाही. तुम्ही आम्ही सहभाग करूया, आपल्याला काही सत्संगती आहे नाही, काही फंक्शन आहे नाही, आपल्या टोचणी लागायला पाहिजे. आपण इतका पगार घेतो त्याच्याबद्दल इतकं काम केलं पाहिजे. 50% तरी करा, गरीबांचं खूप बोलू पण 10% करत नाही. जो कोणी झाले की पैसे घेऊन त्याचं काम करतात. तर ही वृत्ती जी आहे ही प्रवृत्ती वृत्ती ही तर बदलत आहे आपल्याला. आणि मग अशा उदाहरणाचं बदल होईल माझं म्हणतं काय की चांगली चांगली कामं करणारे होत आहे यांचं काम आपल्याला बघता येईल का. त्याच्यातून मग काय थोडंफार आपल्या पद्धतीने काम करा असंच केलं पाहिजे असं कॉर्पोरेट कॉपी होतच नाही माझं म्हणणं. म्हणजे नेहमी सांगतो की बाबांचं माझ्यामध्ये अजिबात सांगणं नाही, काम करण्याची पद्धत एकदम वेगळी आहे. पण मग काम चालू आहे प्रत्येक माणसं झिरस नाही होऊ शकत म्हणजे असं माझं म्हणणं आहे की बुद्धी आहे माणसाला त्यामुळे तो आपापल्या पद्धतीने काम करतो. पण प्रत्येक आपण पहिल्यांदा काम पाहिजे की आपण कशासाठी काम करतो आपल्या आपल्याला विश्वास पाहिजे आपल्या तिथे टोचणी लागली पाहिजे. आपण इतके पगार घेतो इतके पैसे घेतो त्याच्या पद्धत काम करतो तिथे. म्हणजे शेवटचा प्रश्न थकलाय तुम्ही म्हणून मला जाणवते सुद्धा आपल्या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न असेल की जसं आता आजकाल काय झाले की प्रत्येक जण आपल्यापेक्षा वरच्या माणसाकडे बघतो आणि माझ्याकडे हे कमी माझ्याकडे हे कमी, त्यामुळे तो आता नाराज असतो की आणखी मला मिळालं नाही. त्यापेक्षा प्रत्येकाने जर आपल्यापेक्षा खालच्या माणसाकडे बघितलं तर त्याच्यापेक्षा आपल्याकडे जास्ती आहे असं वाटून आपण समाधानाने जगू शकतो आणि त्याला वर आणायचा प्रयत्न केला तर आणखीन एक समाधानाची बाब आपल्याला मिळते आणि आपलं मन प्रसन्न राहतं की आपण कोणासाठी तरी काहीतरी करू शकलो. प्रत्येकाने जर आपल्यापेक्षा खालच्या माणसाला हात द्यायचा ठरवलं तर तो स्वतःच सुखी होईल पण आपल्याबरोबर आपण दुसऱ्यांना काहीतरी आनंद देऊ शकतो याचा त्याला अभिमान आहे.